जालना जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतोय. कोरोनाला थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात उपाययोजना देखील केल्या. मात्र आजघडीला जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 8,500 पोहोचलाय. तर आतापर्यंत 221 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. जालना जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यामध्ये पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आणि आरोग्य यंत्रणा कामाला लागली. तेव्हापासून मिशन कोरोनावर काम करत असलेली यंत्रणा आजही कोरोना योद्धा म्हणून काम करतेय. पण शहर आणि जिल्ह्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडल्यानं आज घडीला जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 8,500 वर पोहोचलाय. त्यापैकी 6,495 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर उर्वरित 1,664 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. तर कोरोनामुळे जालना जिल्ह्यामध्ये 221 जणांचा मृत्यू झालाय. पण कोरोनाचा वाढता आकडा हा जिल्हा प्रशासनासमोर आणखी आव्हान उभं करतोय. जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी रुग्ण बरे होण्याचा दर हा 78% असल्याचा दावा आरोग्य अधिकारी करतात. कोरोनाबाधित रुग्णांना बेड्स व्हेंटिलेटर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचं स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलंय. मॅडम, सध्या जिल्ह्यात कोरोनाची काय परिस्थिती आहे? किती पेशंट रुग्ण आहेत आपल्याकडे? नमस्कार, मी डॉक्टर अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय जालना. सध्या कोरोनाची ही रुग्णसंख्या जी आहे ती आतापर्यंत जेव्हापासून कोरोनाची पहिली केस निघाली तेव्हापासूनची रुग्णसंख्या लक्षात घेता आज जी टोटल आहे ती 8,459 आहे. त्यापैकी आपण 6,591 रुग्णांना कोरोनामुक्त करून डिस्चार्ज केलेले आहे. म्हणजेच आपला रिकव्हरी रेट जो आहे तो लगभग 78% आहे, 78%. बेड्स आपले DCH डेडिकेटेड कोरोना सेंटर्स जे आहेत हॉस्पिटल्स, तर ते टोटल आपले जे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट असे मिळून आपले 560 बेड्स आहेत. त्यापैकी 326 बेड्स हे O2 बेड्स आहेत आणि 138 हे ICU बेड्स आहेत. तर त्यापैकी आपले सध्या आपण परिस्थिती बघता ऑक्युपाईड किती आहेत, तर मी आज वॅकन्सी सांगते आपल्याला. तर आपल्याकडे टोटल बेडपैकी 222 बेड्स हे वॅकंट आहेत, 129 O2 सपोर्टेड बेड्स हे वॅकंट आहेत आणि ICU बेड्स हे 138 पैकी 68 बेड हे वॅकंट आहेत. व्हेंटिलेटर्स आपल्याकडे टोटल तसे सिव्हिल हॉस्पिटलला 180 आहेत आणि बाकी सगळीकडे मिळून हे 200-250 आहेत सगळे. जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 9,000 वाटचाल करतोय. फेब्रुवारी महिन्यापासून मिशन कोरोनावर आरोग्य यंत्रणा काम करतेय. मास्कचा वापर न करणे, तोंडाला रुमाल न बांधणे, सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला बोजवारा यामुळे सातत्याने रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसतेय. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी शासकीय नियमांचं पालन करावं असं आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे. मी नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छिते की कोरोनाचे दोन हात करण्यापेक्षा आपण कोरोनापासून दूर राहा. आणि कोरोनापासून दूर राहण्याचे हे तीनच गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. कोरोना तुम्हाला संधी देतोय की बाबा माझ्यापासून तुम्ही दूर राहा, तर ते आपण पाळल्या पाहिजे. तर पहिलं जो पॉईंट आहे तो म्हणजे सेफ डिस्टन्सिंग ठेवणे. आपण बिलकुल डिस्टन्समध्ये राहिलं पाहिजे. प्रत्येक समोरचा हा व्यक्ती हा कोरोना आहे असे समजून डिस्टन्स मेंटेन करूनच त्याच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. दुसरं जे आहे, मास्क हा अनिवार्य आहे, मास्क हा वापरलाच पाहिजे. आणि तिसरं जे आहे की वारंवार आपण आपले हात जे आहेत ते एकतर पाणी, साबण किंवा मग हँड सॅनिटायझरनी स्वच्छ केले पाहिजेत. ह्या तीन गोष्टीचे जर नागरिकांनी पालन केले, काळजी घेतली, तर कोरोनाला आपण दूर ठेवू शकतो. आणि मला याच्यामध्येच आणखीन एक सांगायचं आहे की आमच्या जालना जिल्हा रुग्णालयामध्ये आम्ही मागच्याच महिन्यामध्ये जवळपास 107 वर्षाच्या आजीबाईंना कोरोनामुक्त केलेलं आहे. मग यावरून हाच संदेश आहे की कुठल्या पण वयाची व्यक्ती ही कोरोनाला मात करू शकते. हा एक भाग झाला. आणि माझं एक असं म्हणणं आहे की कोरोना होऊ देण्यापेक्षा आपण कोरोना कसा होणार नाही त्याची जास्त काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. जालन्याहून सुयोग खर्डेकर, MCN News, जालना.